नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासणार आहोत एक नवीन पाठ, उद्योग। तुम्ही आपल्या गावाच्या भोवताली शेतामध्ये असलेला ऊस पाहिला असेल। हा ऊस तोडून कुठे जातो तुम्हाला माहीत आहे का? तर बालमित्रांनो, हा ऊस तोडून कारखान्यामध्ये नेला जातो। कारखान्यामध्ये या ऊसावर प्रक्रिया करून या कच्च्या मालापासून त्या ठिकाणी पक्का माल म्हणजे साखर तयार केली जाते। मग त्या ठिकाणी जी प्रक्रिया केली जाते त्यालाच उद्योग असे म्हणतात। तसंच आपल्या शेतातील कापसाचं पीक आपण पाहतो, कापसाची वेचणी केली जाते आणि हा कापूस आपण व्यापाऱ्यांना विकतो। मग व्यापारी हा कापूस कुठे नेतात? तर व्यापारी हा कापूस जिनिंग प्रेस म्हणजेच ज्या ठिकाणी कापसावर प्रक्रिया करण्याचा उद्योग चालतो त्या ठिकाणी विकतात। आणि मग तिथं कापसावर प्रक्रिया होऊन कापसापासून धागा बनवणे, कापसापासून कापड तयार करणे असे उद्योग त्या ठिकाणी केले जातात। तर बालमित्रांनो, आजच्या या पाठामध्ये आपण उद्योग या पाठाविषयी सविस्तर माहिती मिळूया। तर उद्योग म्हणजेच काय? की उद्योगामध्ये कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर केलं जातं, त्यालाच उद्योग असे म्हणतात। तर या ठिकाणी ही प्रक्रिया कारखान्यामध्ये केली जाते। लक्षात ठेवायचं आहे की कच्च्या मालावर पक्क्या मालात रूपांतर करण्याची प्रक्रिया ही कारखान्यामध्ये केली जाते आणि तयार झालेला पक्का माल हा टिकाऊ, अधिक उपयुक्त व मूल्यवर्धित असा असतो। म्हणजे हा माल टिकाऊ असतो, उपयुक्त असतो आणि मूल्यवर्धित म्हणजेच काय? तर कच्च्या मालापेक्षा या मालाची किंमत वाढलेली असते। मूल्य म्हणजेच किंमत आणि मूल्यवर्धित म्हणजेच त्या ठिकाणी किंमत वाढलेला हा माल असतो। उद्योग किंवा कारखानदारी हा द्वितीयक व्यवसाय आहे। मानवाचे जे व्यवसायाचे प्रकार पाडलेले आहेत त्यामध्ये हा उद्योग किंवा कारखानदारी हा व्यवसाय द्वितीयक व्यवसायामध्ये मोडतो। साधन संपत्तीची उपलब्धता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगती आणि इतर काही अनुकूल घटक ज्या प्रदेशात असतील त्या प्रदेशामध्ये उद्योग वाढीस लागतात। म्हणजे उद्योग वाढीस लागण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे? तर साधन सामग्रीची, साधन संपत्तीची उपलब्धता असली पाहिजे, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगती महत्त्वाची आहे आणि इतर अनुकूल घटक ज्या भागामध्ये उपलब्ध होतील त्या भागामध्ये उद्योग वाढीस लागून त्या ठिकाणी औद्योगिकरणाला चालना मिळते। औद्योगिकरण म्हणजेच काय? तर कारखानदारी म्हणजेच कारखान्यामध्ये उत्पादन करण्याची प्रक्रिया जिथे जास्त घडते त्या भागात औद्योगिकरण झालं असे म्हणतात। मग अशा प्रदेशामध्ये ज्या भागामध्ये उद्योगांना अनुकूल परिस्थिती असते तेथे औद्योगिकरण घडून येते आणि या उद्योगामुळे मानवाच्या आर्थिक विकासास गती मिळते। मानवाची जी आर्थिक विकासाची गती आहे ती उद्योग जर आपल्या प्रदेशात आला तर त्या भागातील लोकांच्या आर्थिक विकासाला गती मिळते आणि देशामध्ये सुद्धा जर असे उद्योगधंदे वाढीस लागले तर देशाचीही आर्थिक प्रगती होण्यास त्या ठिकाणी सहाय्य होतं। अशा प्रकारे उद्योग या पाठामधून आपण वेगवेगळ्या उद्योगाविषयीची माहिती पाहणार आहोत।